कोरोना संसर्गाच्या जागतिक महामारीचा देशावर मोठा परिणाम झाला आहे मात्र इतर देशांच्या तुलनेत स्थिती पुष्कळच नियंत्रणात आहे यात संपूर्ण श्रेय देशाच्या सामूहिक संकल्पशक्तीलाच आहे सा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी बोलताना गौरवपूर्ण उल्लेख केला कोरोनाच्या संकटात भारतीयांची सेवा आणि त्यागाची भावना संपूर्ण जगाला दिसून आली असंही पंतप्रधान म्हणाले देश में सबके सामूहिक प्रयासों से कोरोना के खिलाफ लड़ाई बहुत मजबूती से लड़ी जा रही है जब हम दुनिया की तरफ देखते हैं तो हमें अनुभव होता है कि वास्तव में भारतवासियों की उपलब्धि कितनी बड़ी है हमारी जनसंख्या ज्यादातर देशों से कई गुना ज्यादा है हमारे देश में चुनौतियां भी भिन्न प्रकार की लेकिन फिर भी हमारे देश में कोरोना उतनी तेजी से नहीं फैल पाया जितना दुनिया के अन्य देशों में फैला कोरोना से होने वाले मृत्यु दर भी हमारे देश में काफी कम है जो नुकसान हुआ है उसका दुख हम सबको है लेकिन जो कुछ भी हम बचा पाए हैं वो निश्चित तौर पर देश की सामूहिक संकल्प शक्ति का ही परिणाम है या संकट काळात भावनेनं अनेक लोक एकमेकांना मदतीचा हात देत आहेत त्यासोबतच या काळात देशातल्या कल्पक संशोधन वृत्तीचाही प्रत्यय आला असं ते म्हणाले या लढाईत अनेक नागरिक विविध उपकरणं आणि साधनांचा शोध लावत आहेत असं सांगताना त्यांनी नाशिकच्या राजेंद्र यादव या शेतकऱ्याचं उदाहरण दिलं आजवर मानवजातीवर आलेल्या संकटाचा सामना करताना या संकटावरही मात करण्यासाठी हे नवोन्मेष भक्कम पाया ठरतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या देशातल्या गरीब कामगार मजूर वर्गाला या संकटामुळे अपरिमित नुकसान आहे आप आपल्या सगळ्यांना त्यांच्या त्रासाची जाणीव असून त्यांचं दुःख कमी करण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे रेल्वे बस सेवा स्वयंसेवी संस्था त्यांच्यासाठी झटत आहेत मात्र या कष्टकऱ्यांसाठी आणखी बरंच काही करणं आवश्यक का आहे हा धडा आपल्याला या संकटानं दिला आहे त्या दिशेनं सरकारनं कामही सुरू आहे तसस आपली गाव शहर राज्य आत्मनिर्भर अलग अशा संकट का सामना करना सोप जाए प्रयत्न शुरू है मुझे खुशी है कि आत्मनिर्भर भारत पर आज देश में व्यापक मंथन शुरू हुआ है लोगों ने अब इसे अपना अभियान बनाना शुरू किया है इस मिशन का नेतृत्व देशवासी अपने हाथ में ले रहे हैं बहुत से लोगों ने तो ये भी बताया है तो उन्होंने जो जो सामान उनके इलाके में बनाए जाते हैं उनकी एक पूरी लिस्ट बना ली है ये लोग अब इन लोकल प्रोडक्ट्स को ही खरीद रहे हैं और वोकल फॉर लोकल को प्रमोट भी कर रहे हैं मेक इन इंडिया को बढ़ावा मिले इसके लिए सब कोई अपना अपना संकल्प जता रहा है कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाचं लक्ष योग आणि आयुर्वेदाकडे वळलं आहे योग आणि आयुर्वेदातून प्रतिकारशक्ती वाढवता येते आणि या संकटावर मात करण्याचा तो महत्वाचा मार्ग आहे असं पंतप्रधान म्हणाले कोरोना संकट के दौरान दौर देखा जा रहा हॉलीवुड से हरिद्वार तक घर में रहते हुए लोक योग पर बहुत गंभीरता से ध्यान दे रहे हैं हर जगह लोगों ने योग और उसके साथ साथ आयुर्वेद के बारे में और ज्यादा जानना चाहा है उसे अपनाना चाहा है कितने ही लोग जिन्होंने कभी योग नहीं किया वे भी या तो ऑनलाइन योग क्लास से जुड़ गए हैं या फिर ऑनलाइन वीडियो के माध्यम से भी योग सीख रहे हैं सही में योग कम्युनिटी, इम्यूनिटी और यूनिटी सबके लिए अच्छा है आरोग्याच्या क्षेत्रात वरदान ठरलेली आयुष्मान भारत योजना गरिबांना उपयुक्त ठरत आहे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि या एक कोटींपैकी ऐंशी टक्के रुग्ण ग्रामीण भागातले आहेत पन्नास टक्के लाभार्थी महिला आहेत आणि सत्तर टक्के लाभार्थ्यांवर या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाल्या आहेत या योजनेमुळे लोकांना किती मोठा दिलासा मिळाला असेल याची आपण कल्पना करू शकतो असं पंतप्रधान म्हणाले एकीकडे आपण कोरोनाविरुद्ध लढा देत असताना देशाच्या पूर्व भागाला चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला तर काही ठिकाणी टोळधाडीमुळे शेतकरी संकटात आहे अशा संकटांपासून जनतेला शेतीला सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक संसाधनांचा वापर केला जातो आहे या दिशेनं नवीन संशोधनही सुरू आहे असं पंतप्रधान म्हणाले येत्या पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे यानिमित्त जैवविविधतेचं संरक्षण करण्याचा तसंच निसर्गातल्या इतर घटकांसोबत सहजीवन अनुभवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला पाणी वाचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं सांगत पारंपरिक उपायांच्या मदतीनं पावसाळ्यात प्रत्येक थेंब वाचवण्याचा आणि साठवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहनही पंतप्रधानांनी जनतेला केलं